जय महाराष्ट्र। आम्ही आज या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदार संघातील सर्व शिवसेना युवासेना व सर्व शिवसेनेचे अंगीकृत सेनेचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी जमलोय। माननीय विधानसभा बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजीवू गायकवाड यांनी थोड्याच वेळापूर्वी सर्व कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। तो संवाद साधत असताना माननीय आमदार संजीवू गायकवाड यांनी केलेला संघर्ष हा बुलढाण्याने नव्हे तर संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे। आणि त्याच मुद्द्यावर माननीय संजीवू बोलले की आमच्या रक्तारक्तामध्ये शिवसेना आहे। ज्यावेळेस शिवसेनेची पहिली शाखा बुलढाण्यामध्ये स्थापन झाली होती तेव्हापासून आम्ही शिवसेनेसोबत आहोत आणि मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहू। परंतु आमचा जो अधिकार आहे, आम्ही रडगरानं गाडायचं तर कोणाकडे गाडायचं? आम्ही उद्धव साहेबांकडे रडायचं नाही तर कोणाकडे रडायचं? आमचा अधिकार बाळासाहेब गेल्यानंतर सर्वात मोठा जर कोणाकडे असेल तर तो उद्धव साहेबांकडे आहे, असं त्यांचं म्हणणं झालं। आणि त्यांनी तोच मुद्दा धरून हे सांगण्याचा प्रयत्न केला की फक्त हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेचं जे खच्चीकरण आज होत आहे ते वाचवण्यासाठी, कारण शिवसेना जगेल, शिवसेनेचा कार्यकर्ता जगेल तेव्हा शिवसेना मोठा होईल आणि शिवसेना मोठी होईल तेव्हा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आपण सत्यात उतरवू शकू, हे सुद्धा भाऊंनी या ठिकाणी सांगितलं। मी या ठिकाणी आवर्जून ही गोष्ट सांगू शकतो इच्छितो की आज तुम्ही मीडियावाले आज सगळे आहेत, महाराष्ट्रामध्ये सगळे लोकही पाहत आहेत। मी बुलढाण्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मागच्या 30 वर्षापासून खासदार शिवसेनेचे आहेत। आधी आनंदराव अडसूळ होते, आता प्रतापराव जाधव आहेत, त्यानंतर ही बुलढाणा जिल्हा नेहमी या शिवसेनेला 2 आमदार हे या बुलढाणा जिल्ह्यातून असतात। आता मागच्या वेळेस सिंदखेड राजातून होते, आता बुलढाण्यातून आहेत, मेहकरमधून आहेत। असं असताना जेव्हा ही अभद्र युती झाली, ती ठीक आहे, काही कारणास्तव तुम्ही केली ती आम्हालाही मान्य होती, परंतु त्याच्यानंतर काही घटना अशा घडायला लागल्या की या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व व्हावं नव्हे म्हणून एकमेव राष्ट्रवादीचा आमदार निवडून आलेला त्यांना या ठिकाणी पालकमंत्री बनवल्या गेलं आणि शिवसेनेची गळचेपी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राष्ट्रवादीकडून झाला। हे फक्त संजू भाऊसनी बोलत आहे, ही आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे की खरोखरच जर आघाडी करायची आहे तर मग आघाडी करत असताना हा न्याय वेगळा का? जर या ठिकाणी 3 प्रतिनिधी शिवसेनेचे आहेत तर मग राष्ट्रवादी या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आमच्यासाठी हा सरळ सरळ अन्याय आहे। शिवसेनेचं खच्चीकरण कोण करत आहे? शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हा सतत चालू आहे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चालू आहे तो प्रयत्न। आणि म्हणून आमची विनंती आहे बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना, की तुम्हाला हा आम्हाला तुम्हीच पाहिजे साहेब, आम्हाला दुसरं कोणीच नको। मी मागच्या 20 वर्षापासून शिवसेनेशी बांधील आहे, पुढेही राहील, पण आता हात जोडून विनंती आहे साहेब की समोर जर आपल्याला शिवसेना ठेवायची आहे आणि कायम मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा ठेवायचा असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आघाडी तोडा साहेब, आघाडी तोडा। उद्धव साहेबांनी आवाहन केलेलं आहे की मी आघाडी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, तुम्ही मुंबईत या, या संदर्भात काही चर्चा झाली का? आमदार साहेबांनी काही सांगितलं नाही त्या संदर्भात, काही चर्चा झालेली नाही, पण बाऊंनी हेच सांगितलेलं आहे की आम्ही उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये जे निष्ठा आमच्या मनात आहे ती आम्ही शब्दात सांगू शकत नाही, फक्त आमची निष्ठा जी आहे ती साहेबांनी मान्य करावी आणि आमची जी मागणी आहे फक्त तेवढी मागणी पूर्ण करावी। आम्ही आजन्म आम्हाला कोणतं पदही नाही पाहिजे, आम्हाला कोणतं मंत्रीपदही नाही पाहिजे, इथपर्यंत भाऊंनी सांगितलेलं आहे। म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे उद्धव साहेबांना, आघाडी तोडल्यानंतर भाजपसोबत युती करावी अशी आपली इच्छा आहे, तो नंतरचा विषय आहे, परंतु आता तात्पुरती तरी आघाडी तोडावी अशीच मागणी आमच्या सर्व शिवसैनिकांची उद्धव साहेबांकडे आहे। त्या सत्तेसाठी शिवसेना कधीच लाचार नव्हती आणि पुढेही राहणार नाही, सत्तेचं काय व्हायचं ते होईल, परंतु आघाडी तोडण्यात यावी ही मागणी संबंध शिवसैनिकांची या ठिकाणाहून आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो।